सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक महावीर एम्पोरियम महाड मधील कपड्यांचे भव्य शोरूम प्रोप्रायटर दिनेश जैन। सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक सोन्या चांदीचे व्यापारी रत्नदीप ज्वेलर्स महाड रायगड। गेली 2 वर्षे कोरोना महामारीमुळे निर्बंध असल्याने अत्यंत साधेपणाने पण श्रद्धापूर्वक गणेशोत्सव साजरा झाला होता। यावर्षी कोणतेही निर्बंध नसल्याने सर्व सण मोठ्या उत्साहात साजरे होताना दिसून येत आहेत। याच अनुषंगाने यंदाचा गणेशोत्सव फक्त श्रद्धापूर्वकच नाही तर श्रद्धा भक्ती आणि उत्साह याचा सुरेख संगम साधत साजरा होताना दिसत आहे। बुधवार दिनांक 31 ऑगस्ट रोजी वाजत गाजत पारंपरिक पद्धतीने आणि मोठ्या भक्तिभावाने घरोघरी श्री गणरायांचे आगमन झाले। काळानुसार बदल होत गणरायांची विविध आकर्षक रूपे आणि पोशाख असलेल्या मूर्त्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत होत्या। गणरायांच्या स्वागतामध्ये अबाल वृद्धांपासून बहुसंख्य महिला वर्गाने देखील मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता। गुरुवार दिनांक 1 सप्टेंबर रोजी 1.5 दिवसांच्या गणरायाचे वाजत गाजत अत्यंत श्रद्धापूर्वक आणि भक्तिभावाने विसर्जन करण्यात आले। यामध्ये काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आपल्या परंपरेनुसार लेझिम आणि खालू बाजूच्या तालावर मिरवणूक काढून श्रींचे विसर्जन केले। आमचे प्रतिनिधी चंद्रहास नगरकर यांनी या विसर्जन मिरवणुकीचा केलेला हा खास रिपोर्ट। गेल्या 2 वर्ष कोरोनामुळे बंदी असताना निर्बंध असताना श्रद्धेचा गणपती पाहायला मिळत होता। 1.5 दिवसाच्या गणपती सुद्धा वाजवल्या पद्धतीचा आपण पाहतोय, आपण पाहता इकडे या दृष्टीने संपूर्ण महिला वर्गापासून बाल गोपाळांपासून सर्व जणांचा उत्साह आपल्याला इथं दाटून दिसत आहे। अत्यंत उत्साहाच्या भरात 1.5 दिवसाच्या गणपतींना निरोप दिला जात आहे। अशा रीतीने हा उत्साह तुम्हाला दिसतोय। 1.5 दिवसाच्या गणपतीचं आज वाजत गाजत विसर्जन होत आहे। वहिनी तुम्ही नाचत गाचत आज सगळ्या महिला सहभागी झाल्यात, कसं वाटतंय नाचत गाचत या वर्षी? आमच्या आईचा गणपती एकदम मस्त असतो, खूप सगळेजण आनंद घेतात त्याच्यामध्ये, एकदम फर्स्ट क्लास, खूप आनंदी आहोत आम्ही। उत्साह तर भरपूर आहे, कोविडमध्ये जास्ती काही उत्साह करता नाही आला, पण त्यावेळेला सुद्धा सर्व नियमांचे पालन करून उत्सव साजरा केला गेला। पण आता जे काही कोविड आपण मागे सरून कोविडवर युद्ध साकारून आपण आता हा जो उत्साह जल्लोष साजरा करतोय त्यात सर्व लोक सामील आहेत आणि अत्यंत भक्तिभावाने हा उत्सव आम्ही साजरा करतोय। या गणेशोत्सव मिरवणुकीत खूप महिला वर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी झाला आहे। तरुण तरुणींचा उत्साह गाणगा आहे। आपल्यासोबत काही महिला मंडळाच्या पदाधिकारी कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडनं जाऊन घेणूया की या वर्षीचा उत्साह कसा आहे, काय सांगाल वहिनी कसा आहे? या वर्षी आपण मोठ्या उत्साहात सण साजरा करतोय, कुठलेही निर्बंध नाही आहेत, काय प्रकारच्या भावना आहे आणि उत्साह कसा आहे? खूपच उत्साही वातावरण आहे, महिला पण भरपूर संख्येने इथे उपस्थित आहे आणि आपला आनंद नाचून व्यक्त करत आहे, खूप जल्लोष आहे। गेल्या 110 वर्षाची परंपरा आहे, आता पुढच्या वर्षी आमचं 111 वर्ष असेल आणि हे आपण जे काही आळीतले गणपती आहे ते एकत्रितरित्या आपण घेऊन येतो आणि तसंच 1.5 दिवसाच्या दिवशी आपण त्यांचं विसर्जनही एकत्रितरित्या खालूच्या तालावर आणि लेझिमच्या नृत्यासहित आपण त्याचं विसर्जन करतो। गेले 2 वर्ष करोनामुळे म्हणजे असं काय फार मोठे उत्सव करता आले नाही निर्बंध असल्यामुळे, आणि त्यामुळे यंदा सगळ्या मुलांचा उत्सव फारच आहे। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।